याच्याबाबतचे अजून तांत्रिक गोष्टी समोर यायच्या आहेत, परंतु या ठिकाणी मी आपल्याला सांगतो इच्छिते, आजचा कालवा फुटला आहे तरी देखील खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात बंद करण्यात आल्यामुळे आता कालव्यामध्ये जेवढं पाणी आहे तेवढ्या पाण्याचा निचरा होणं आवश्यक आहे आणि ही प्रायोरिटीची बाब आहे. त्याच्यावरती आता महापालिकेने लक्ष केंद्रित केलंय, कारण हे पाणी जर का लोकांच्या घरात घुसलं तर अधिक हानी होण्याची शक्यता आहे. ज्या घरांमधनं पाणी घुसलंय त्या सर्व नागरिकांना मी या ठिकाणी आवाहन करते की कोणीही या ठिकाणी पॅनिक होऊ नये. महानगरपालिका आणि प्रशासन आम्ही सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्या बरोबर आहोत. वारंवार वाटबंधारे खात्याला पत्रव्यवहार केला होता, परंतु मी आपल्याला आत्ता सांगते की आत्ता ही या चर्चेची वेळ नाही. आपण आधी लोकांची जी जीवितहानी वित्तहानी झाली त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.